मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या भाऊच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रथमेश पाटील ग्राफिक्स। तर आज मी ट्युटोरियल घेऊन येत आहे तो म्हणजे फोटो एडिटर ॲपद्वारे आपण पिक्सआर्ट बॅनरची साईज 10 MB पेक्षा जास्त वाढवू शकतो। तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिला तुम्हाला पिक्सआर्टची माहिती मिळेल, त्यानंतर फोटो एडिटर ॲपमध्ये साईज वाढवायची कशी ते मी सांगेन। जर तुम्हाला तुमच्या डिझाईन म्हणजे ग्राफिक डिझाईन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा व मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईन। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही डिझाईन करताना तुम्ही एक चूक करता, ती चूक अशी आहे की तुम्ही या सेटिंगकडे लक्ष देत नाही। ही 5 MP जी सेटिंग आहे ती तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे तुमची क्वालिटी पिकची खराब होते। तर काय करायचं आहे, पहिला 5 MP क्वालिटीवर तुम्हाला एक व्हिडिओ एक सेव्ह करून दाखवतो। इमेज बघा, ऑलरेडी एक इमेज केलेली आहे तयार, ही इमेज आहे। इथे 5 MP केल्यामुळे इथे साईज पण कमी येण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही पुढचा मी पॉईंट सांगणार आहे त्याकडे लक्ष द्यावे। इथून मी सेव्ह केली, आता आपण हीच इमेज 8 MP करू। आणि 8 MP करताना आपण त्या इमेजची साईज जास्तीत जास्त घ्यायची आहे। लार्जेस्ट साईज टाकायची आहे, इथे 38:61 आलेले आहे, ही साईज तुम्ही वापरून जर इमेज सेव्ह केला तर तुमची साईज व इमेज क्वालिटीमध्ये येऊन जाते। मर्जी करा, सेव्ह केली, ठीक आहे। आता अल्बममध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवतो, हे पिक्सआर्ट आहे, इथे आपण 2 इमेज सेव्ह केले आहेत। फर्स्ट आहे ती आणि ही फर्स्ट आहे, पण फर्स्टला ही सेव्ह केलेली आहे। हिची 2.42 MB येते आहे आणि हिची 3.33 MB येत आहे, तर 33 MB येत आहे। तर आपण ह्याच्यापेक्षा जास्त साईज वाढवू कशी शकतो व आपण PC टाईप साईज कशी करू शकतो हे तुम्हाला मी दाखवतो। पहिल्यांदा फोटो एडिटर ॲप आपण उघडायचं आहे, त्यानंतर आपण आपली लेटेस्ट इमेज जी सेव्ह केलेली आहे ती घ्यायची आहे। घेतल्यानंतर इथे डायरेक्ट सेव्ह करायची नाही आहे, तर इथे जाऊन रिसाईज म्हणायचं आहे, ही साईज वाढवली ना, त्यानंतर आपण बघू शकता ह्याची साईज 12.88 MB इतकी होते। हे तुम्हाला नॉलेज माहीत नसेल तर हे जाणून घ्यायचं आहे आणि गॅलरीत सेव्ह करायचं आहे। चला आपण परत गॅलरीत जाऊन बघूया हे इमेज। तर या इमेजची साईज तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो, या इमेजची साईज 13.51 MB म्हणजे PC टाईप साईज या इमेजची आलेली आहे। तरी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा